एकलद्रव्य चिकित्सेवर बोलायचं झालं तर प्रॅक्टिसमध्ये बसल्याच्या नंतर चिकित्सा सुरू करायची झाली की ज्यावेळेस पहिला पेशंट तुमच्या समोर येतो, हा पेशंट आल्याच्या नंतर त्याला काय औषध द्यायचं, इथनं आपला यक्षप्रश्न सुरू होऊन जातो आणि आपण लगेच विचार करायला लागतो किंवा गोंधळायला लागतो की आता याला नक्की कोणतं द्रव्य द्यायचं किंवा कुठलं औषध द्यायचं, कुठला कल्प द्यायचा, काहीही असो. एकलद्रव्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सर्व वैद्य एकलद्रव्य वापरतातच, इव्हन सर्वांनी ते वापरावे या मताचा मी आहे. कारण कॉस्ट वाईज किंवा त्यांचा जो खर्च आहे तो खर्च कमी असतो, शिवाय एकलद्रव्यांची उपयुक्तता ही आपल्याला वाईडली बघायला भेटते. म्हणजे आपण सेकंड इयरला असताना आपण बघतो द्रव्य गुण विषय ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस एखादं द्रव्य ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस ते द्रव्य दिसताना आपल्याला दिसते की जवळजवळ सगळ्याच संस्थानावर ते काम करताना दिसतंय. म्हणजे ते अन्नवस्त्र संस्थान असो, प्राणवस्त्र असो, दुग्धवस्त्र असो किंवा आर्तवह असो किंवा कुठलाही संस्थान असो, या संस्थानावर ते द्रव्य काम करताना आपल्याला दिसते. नेमका इथेच घोळ होतो, आपल्याला हे कळत नाही की कोणतं द्रव्य कोणत्या अवस्थेमध्ये कुठं वापरायचं आणि कधी वापरायचं, आणि सगळेच द्रव्य जर सगळ्या संस्थानावर काम करत असतील तर ते नेमकं द्रव्य शोधायचं कसं, हा एक महत्वाचा उद्देश असतो. दुसरा हर्डल म्हणजे की आपल्याला वनस्पती ओळखता येणे. मी ओळखता येणे याच्यासाठी जास्त महत्वाचं म्हणतोय की द्रव्य जी आपण चिकित्सेमध्ये वापरणार आहोत त्या द्रव्यांची आपल्याला निश्चित ओळख असलीच पाहिजे. कारण आज मार्केटमध्ये पंसारी आपल्याला काय देतोय किंवा आपला जो वेंडर आहे तो आपल्याला काय देतोय हे आपल्याला निश्चितच माहीत नसतं. आपण आज जर बघायला गेलो तर आपण डायरेक्टली त्या पेशंटला म्हणतो की बाबा तू ही चूर्ण घेऊन घे किंवा ही हे औषधं घेऊन घे. गंमत म्हणून सांगतो, एकदा एका रुग्णाला मी शिग्रू चूर्ण घेऊन घ्या असं प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिलं. मार्केटमध्ये शिग्रूचं चूर्णच भेटत नाही. आपण जर बघायला गेलो तर शेवग्याचं चूर्ण भेटत नाही, तरी सुद्धा तो शेवग्याचं चूर्ण घेऊन आला आणि त्या चूर्णाचा रंग लाल होता. आता मी नेहमी शेवग्याचा जो रंग आहे चूर्णाचा सालीचा रंग हा पिवळसर असायला पाहिजे. म्हणजे अगदी साधं हे होतं की पिवळ्या रंगाचं चूर्ण असायला पाहिजे, हा लाल भडक रक्तचंदनासारखं किंवा खैरासारखं लाल चूर्ण तो घेऊन आला होता आणि ते शेवग्याचं चूर्ण होता. म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे, पण हे चूर्ण त्याने जर घेतलं असतं तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस होते किंवा त्याची जी चिकित्सा करण्याची पद्धती होती ती चिकित्सा किंवा त्याला अपेक्षित परिणाम जे होते, जे कर्म त्याला अपेक्षित होते, ती कर्म होणारच नव्हती. म्हणून मी ज्या व्हेंडरकडनं किंवा ज्या दुकानदाराकडनं म्हणजे दवाखान्याच्या शेजारी ते होते त्यांना फोन केला, म्हटलं का म्हटलं हे शेवग्याचं चूर्ण लाल कस काय, शेवग्याचं चूर्ण मागितलं नाही म्हणे त्यांना, मला शिग्रू चूर्ण मागितलं म्हणे. आता गंमत काय आहे की वेंडरला हे माहितीच नसतं की शिग्रू म्हणजे शेवगा किंवा आपले संस्कृत नाव या लोकांना माहिती नसतात. आणि त्यामुळे काय होतं की हे लोक कोणतं चूर्ण देतील हे आपल्याला काही कळत असत. त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी असतो किंवा आलेला रुग्ण किंवा आलेला पेशंट किंवा आलेला ग्राहक वापस जाऊ द्यायचं नाही केलेलं असतं. मला सांगायचा मुद्दा हा आहे की अशी चूर्ण किंवा आपण सरळ सरळ लोकांना जी औषधं देतोय ती मार्केटमध्ये भेटतात तीच औषधं दिली जात आहेत आणि मार्केटमध्ये काय भेटेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की बाबा द्रव्य तुम्ही जर बघत असाल तर शक्यतोवर तुमच्या घराच्या आसपासचे किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या द्रव्यांचा वापर जर तुम्ही चिकित्सेत केला तर त्याचे दोन फायदे होतात. एक तर त्याची पोटन्सी चांगली असते, कारण आपल्याला शरांगदारांनी सांगितलेलं आहे की बाबा 6 महिन्यांमध्ये चूर्ण जे आहे हे हीन वीर्य होतं किंवा त्यातलं वीर्य
नाश होता आणि त्याची पोटेन्सी किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता असते, क्षमता नाश होते. मग हे अशा परिस्थितीमध्ये जर आपण स्वतः कलेक्ट केलेली किंवा स्वतः गोळा केलेली द्रव्य असतील तर त्या द्रव्यांचा चिकित्सेमध्ये निश्चितच वापर होतो. आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना तर हे आवर्जून लक्षात ठेवावं. मी एक गंमत सांगतो, मला माक्याचं तेल तयार करायचं होतं. माक्याचं तेल तयार करायचं होतं तर माका साहजिकच द्रव्यगुणाचा माणूस आहे आणि मला माका स्वतः गोळा करायलाच आवडेल म्हणून मी भरपूर फिरलो, पण मला माका काही सापडला नाही. पण ब्राह्मी सापडलेली होती, बाकी सगळे कंटेंट तयार होते. मी तेल 70 लिटर मागून ठेवलेलं होतं, तेल तर करायचं आहे आणि रुग्णांना नोटीसही लावून ठेवलेली होती दवाखान्यात की बाबा आता केशचे तेल तयार होत आहे, त्यामुळे लोक मागत होते. म्हणून मी शेवटी विचार केला की नाही आता जाऊ दे, आपण मार्केटमधनं शुष्क भृंगराज मागूयात. म्हणून मी त्याच्या प्रमाणामध्ये 4 पट 20 किलो माक्याचं जे शुष्क पंचांग असतं ते पंचांग मागवलं. पंचांग मागवल्याच्या नंतर त्या पंचांगामध्ये पेस्टिसाइडचा वास येत होता. क्लिअर कट हे कळत होतं की याच्यामध्ये पेस्टिसाइड मारलेले आहेत आणि मारावेच लागतात, कारण माका ही अशी वनस्पती आहे की ही पाण्यामध्ये असते आणि ती जर वाळवण्याचा प्रयत्न केला तर तिला लगेच फंगस लागतो आणि फंगस लागतो आणि ती वनस्पती खराब होऊन जाते. त्याच्यामुळं त्या वनस्पतीचा काही उपयोग होत नाही. आणि ज्यावेळेस मी हा विचार केला की बाबा या वनस्पतीवर जर एवढे पेस्टिसाइड मारलेले आहे, या पेस्टिसाइडचा वापर जर आपण चिकित्सेमध्ये केला तर केस वाढायचे तर सोडा, उलट गळती सुरू होईल हे निश्चित. सांगायचा उद्देश काय की ज्या वनस्पती लवकर खराब होतात आणि त्या वनस्पती आपण मार्केटमधनं घेतो, त्या वनस्पतींवर पेस्टिसाइड मारलेले असतात, त्या वनस्पतींना प्रिझर्व करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह औषधी निर्माते आपल्याला देत असतात. त्याच्यामुळं ह्या वनस्पती ज्या आहेत, ज्या आपण पोटातनं देणार आहोत, रुग्णाला औषधाकरता देणार आहोत, त्या आपल्याला सगळ्यात पहिलं कर्तव्य ठरत. म्हणून माझा त्या रुग्णानंतर मी शक्यतोवर बाहेरनं औषधं घेणं टाळलं. आणि हा गेम चेंजर असतो. तुम्ही ज्यावेळेस तुमची औषधं वापरता, स्वतःची तयार केलेली किंवा स्वतः गोळा केलेली, हा प्रॅक्टिस मधला सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशीपासून मी औषधं स्वतः करायला सुरुवात औषध गोळा करायला सुरुवात केली, मला येणारे रिझल्ट जे होते ते रिझल्ट अमेझिंग होते. अमेझिंग इन द सेन्स की मला जे अपेक्षित आहे ते मला भेटायला लागलं होतं. आणि हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण निश्चितच आपली औषधी गोळा करावी. मग प्रॅक्टिकली हे शक्य आहे का की बाबा मला लागणारी सरता मला कुटकी लागत आहे तर कुटकी मी इथनं गोळा करू शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात चांगला ऑप्शन असतो, निसर्गाने एक गंमत केलेली आहे किंवा निसर्गामध्ये एक गंमत अशी आहे की साधारणतः ज्या भागामध्ये ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतीचा वापर करून आपल्याला त्या भागात येणारे जे त्या देशातले जे आजार आहेत ते आजार आपल्याला बरे करतात. म्हणजे अनुप देशामध्ये असो किंवा साधारण देशामध्ये असो किंवा जंगल देशामध्ये असो, साधारणतः जे आजार त्या परिसरामध्ये आढळतात त्या परिसरामध्ये त्या वनस्पती भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. हा एक ऑब्झर्वेशन आहे आणि निसर्गाचा खेळ आहे असं आपण समजू. मग अशा वेळेस ह्या वनस्पती प्रत्येक वेळेस ह्या आयुर्वेदात वर्णितच असतील असं नाही. या वनस्पती तिथच्या लोकल लोकांनी वापरलेल्या वनस्पती सुद्धा असू शकतात किंवा त्या वनस्पती आयुर्वेदात वर्णित असतात परंतु त्या आपल्याला माहिती नसतात. म्हणून माझं सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या परिसरात ज्या परिसरामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात त्या परिसरामध्ये कुठल्या वनस्पती मिळतात आणि त्या वनस्पतींना शास्त्रामध्ये काय नावं आहेत याची एक यादी तयार करून ठेवायला पाहिजे. तर अशा याद्या आपल्याला फ्लोरा नावाची काही पुस्तकं असतात, जसं फ्लोरा ऑफ मराठवाडा आहे, फ्लोरा ऑफ महाराष्ट्र आहे किंवा फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया आहे. ही सगळी पुस्तकं आर्चिव्ह.org नावाच्या
वेबसाईट वर डाउनलोडेबल आहेत, एक ना आपल्याला ते डाउनलोड करता येतं आणि सगळे यांची PDF आहेत. त्या फ्लोरामध्ये साधारणतः त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या वनस्पती उपलब्ध आहेत किंवा कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत याची माहिती दिलेली असते. ही माहिती काढून आपण त्याची एक यादी बनवायला पाहिजे आणि ही यादी बनवली की त्या यादीतनं आपल्याला आयुर्वेदामध्ये कोणत्या कोणत्या वनस्पती वापरता येतील किंवा आपल्या आसपासच्या कोणत्या कोणत्या वनस्पती वापरता येतील याचा सर्वसाधारणपणे अंदाज येतो. बऱ्याचदा काय होतं की आपल्या आसपास असणाऱ्या वनस्पतींचा आपल्याला वनस्पती उपलब्ध आहे उपयोग ही चिकित्सेमध्ये कसे करून घ्यायचे याचा अंदाज येत नाही. म्हणून म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं झालं तर आंबा नावाची वनस्पती आहे. आंबा किंवा आम्र हा सगळीकडे प्रचूर मात्रेमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा आता सध्या सीझन पण आहे आणि आपल्याला कळतही आहे की भरपूर प्रमाणामध्ये आंबा सगळीकडे उपलब्ध असतो. या आंब्याचं गुणधर्माच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर सध्या स्थितीमध्ये आंब्याचं आपण कुठला कल्प वापरतो किंवा कुठलाही कल्प आपल्याला वापरताना दिसत नाही. वैद्यकीय आंब्याचा कल्प कोणता वापरत आहे मला सांगायचा मुद्दा काय आहे की आपण ज्यावेळेस एखादं द्रव्य बघतो त्यावेळेस त्या द्रव्याचा फक्त एकच प्रयोजनाच्या अनुषंगानं विचार करत असतो. ज्यावेळेसही तुम्ही कुठलंही द्रव्य वापरत असता त्या द्रव्याचे अनेक प्रयोगजांग आपल्याला वापरता येत असतात आणि प्रत्येक प्रयोगजांगाचे गुणधर्म हे वेगळे वेगळे असतात. त्याच्यामुळं आपल्याला उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आंब्याचं उदाहरण आपण देतोय, आपण आम्र बघूयात. आंब्याच्या कैरीपासून तर पुष्पापासून सगळे जे घटक द्रव्य आहेत किंवा सगळे जे प्रयोगजांग आहेत त्या प्रयोगजांगाचा वापर आपल्याला करता येतो. जसं आम्राचे फुलं आहेत, भावप्रकाशकरांना आम्राच्या फुलाच्या बाबतीत सांगितले आम्रम पुष्पमती अतिसारक कफ पित्त प्रमेहण होत अश्रुक दुष्टीहरम शीतम रुचिकृदम ग्राही वातलम. आंब्याला साधारणतः पाडव्याच्या आधी मोहर येतो आणि हा मोहर जो असतो हा अतिशय गुणकारी आहे. तर आता मी बोलल्याप्रमाणे की अतिसारकम पित्त प्रमेहण होत अश्रुक दुष्टीहरम शीतम रुचिकृतम ग्राही वातम. या आंब्याचा मोहराचा उपयोग बरेच लोक प्रमेहामध्ये करतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर कषाय रस त्याच्यामध्ये भरपूर आहे, शीत वीर्याचा आहे, ग्राही आहे, परंतु वातजनक आहे, पित्त आणि कफाचं शमन करणारा आहे आणि उत्कृष्ट रक्त शोधन आहे. तर हे जे द्रव्य आहे हे द्रव्य आपल्याला चिकित्सेमध्ये वापरता येत. या आंब्याचा मोहर जर आपण वाळवून ठेवला तर या आंब्याच्या मोहराचा वापर तुम्हाला कफज आणि पित्तज प्रमेहामध्ये वापर करता येतो. तसंच उत्कृष्ट कष्टार्तवनाशक द्रव्य आहे. तसंच रक्त दोष दूर करणार सगळ्यात चांगलं म्हणजे तुम्ही याचा वापर सारिवेच्या ऐवजी करू शकता. सारिवेच्या ऐवजी इन द सेन्स किंवा जर सारिवा उपलब्ध नसेल तर तुम्ही आम्रपुष्पाचा चूर्णाचा वापर करू शकता. तसंच आम्रफलम, आम्रफलम म्हणजे आम्रफलम म्हणजे ज्याला आपण कैरी असं म्हणतो तर त्या कैरीचे गुणधर्म सांगताना भावप्रकाशकार म्हणतात आमम बालम कषायम अम्लम रुच्यम मारुत पित्तकृत तरुणम तू तद अम्लम रुक्षम दोष त्रयास्त कृत. सगळ्यात कच्चं फळ ज्यावेळेस येतं सगळ्यात सुरुवातीला छोटा येतं आणि कैरी असते ती असते कषाय रसाची आणि हीच कैरी थोडी थोडी मोठी व्हायला लागली की ती आम्ल रसाची होती. म्हणजे तरुण बाल आणि तरुण या दोन अवस्था यांना आम्रफळाच्या दिल्यात तर बाल आम्र जे आहे बाल आम्ल प्रामुख्यानं कषाय आम्ल तर तरुण आम्ल जे आहे किंवा कैरी जे आहे तद अत्य आम्लम रुक्ष. मग या द्रव्यांचा वापर आपल्याला त्याच्या पुष्पाचा वापर करता आला, त्याच्या आमफलाचा वापर करता आला, त्याच्या
तरुण फलाचा वापर करतात. गंमत काय आहे, ज्या कषाय रसाची जी कषाय आणि आम्ल हा रस तुम्हाला जिथे तिथे लागणार आहे सगळीकडे आपण आम आम्रफलाचा वापर करू शकतो. आता या कैरीला ज्यावेळेस वाळवलं जातं त्यावेळेस त्याच्या गुणधर्मामध्ये बदलतो. आम्रम आमम त्वचाहीनम आतपे अतिविशोषितम अम्लम स्वादु कषायम स्याद भेदनम कफवात. आपण पुष्पाचे जे फळ गुणधर्म बघितले होते त्या पुष्पाच्या गुणधर्मामध्ये आपल्याला लक्ष झालं की ते अतिशय उत्कृष्ट सारक आहे. तर शुष्क आम्रचे जे चूर्ण आहे म्हणजे ज्याला आपण आमचूर असं म्हणतो त्या आमचुरामध्ये भेदन गुण भरपूर प्रमाणामध्ये असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अनुलोमन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही शुष्क केलेले मोहर वापरू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला भेदन करायचं अपेक्षित आहे त्यावेळेस तुम्ही आमचुराची पावडर वापरू शकता. तर त्याच आंब्याचं पुन्हा पक्व आम्रफलम म्हणजे जे आंबा पिकलेला आहे त्याचे गुणधर्म आपल्याला सांगताना भावप्रकाशकार म्हणतात पक्वम तू मधुरम वृक्षम स्निग्धम बलसुखप्रदम. आता इथे प्रामुख्यानं एक शब्द वापरायचा, एक शब्द आपल्याला क्लिअर कट इंडिकेट करतोय की हे जे द्रव्य आहे म्हणजे पिकल्याच्या नंतर जे द्रव्य आहे ते स्निग्ध आहे. तर त्याच वेळेस आपण ज्यावेळेस आम्रफल म्हणजे तरुण आम्रफल म्हणजे कैरी जी आहे कैरी ही वृक्ष गुणाची आहे तर तीच कैरी पिकल्याच्या नंतर मात्र स्निग्ध गुणाची होते आणि ती वृक्ष आहे म्हणजे त्याचा मुख्य काम जे आहे किंवा प्रभाव जो आपण म्हणूयात त्याला तो वृक्ष आहे. हा आंबा गुरु आहे, वातहर आहे, वृद्ध आहे, वर्ण्य आहे, शीतल आहे, परंतु पित्तकृतकर आहे, अग्निदीपन आहे, श्लेष्महर आहे, शुक्र विवर्धन आहे. एवढं सांगून भावप्रकाशकार थांबले नाही तर ते पुढे म्हणतात वृक्ष पक्वाम्र गुण म्हणजे जो पाडाचा आंबा आहे पिकलेला आंबा आणि पाडाचा आंबा म्हणजे काय, पाडाचा आंबा म्हणजे जो नुकताच सुरुवात झालेला आहे की ज्यांना आता सुरुवात होत आहे की पिकण्यासाठी त्याला पाडाचा आंबा म्हणतात. त्या पाडाच्या आंब्याचे गुणधर्म सांगताना सांगतात तदैव वृक्ष संपक्वम गुरु वातहरम परम मधुरम आम्ल रसम किंचित भवेत पित्त प्रकोपणम किंचित भवेत पित्त प्रकोपणम. आता हे द्रव्य ज्याचे फुलं हे पित्त शामक आहेत पण त्याच झाडाचं पाडावर पिकलेला आंबा हा पित्तकर आहे, पिकलेला आंबा हा सुद्धा पित्तकर सांगितलेला आहे. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपण पाच त्याचे प्रयोजंग पाहिलेत किंवा एकाच आंब्याच्या फळाचे आंबा हा प्रयोजंग पाहत असताना त्याच्या पाचही अवस्थेचे जे गुणधर्म आहेत ते वेगळेवेगळे आहेत. याच आंब्याला पुन्हा याचे जे प्रयोजंग आहेत ते आहेत पंचपल्लव. पंचपल्लव आपण बघतो त्या पंचपल्लवामध्ये आम्र जंबू कपित आदी वनस्पतींच्या कोवळ्या पानांचा उपयोग करण्यात आलेला आहे. तर आंब्याचा सुद्धा वापर, आंब्याच्या पानांचा सुद्धा वापर आपल्याला सर्दी म्हणून करताना किंवा त्या पानांचा वापर जो आहे त्या प्रमुख भरपूर ठिकाणी वापरताना दिसलेला आहे. या ज्या द्रव्यांचा वापर आपण सुगंधासाठी करत असतो ही द्रव्य प्रामुख्याने मनोरोगावर काम करत असतात किंवा मानसिक आजारांवर काम करत असतात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं या पानांचा वापर जो आहे हा वापर आपल्याला प्रामुख्यानं मनोरोगांवर सुद्धा करता येतो. याच आंब्याची जी साल असते किंवा आंतरसाल असते या आंतरसालीचा वापर कामलेमध्ये आपण करतो. म्हणजे कामला या व्याधीमध्ये आंतरसालीचं जे चूर्ण आहे या आंतरसालीचं चूर्ण कामला या व्याधीमध्ये उत्कृष्ट काम करताना दिसत. म्हणजे अगदी मी पहिल्यांदा ज्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस एक माणूस त्यांना आंब्याची आंतरसाल काढलेली होती आणि ती आंब्याची आंतरसाल त्याचं पाणी धुवून तो पाणी त्या रुग्णाला देत होता. म्हणजे तो ऍक्च्युली कामलेवर औषध देणारा माणूस होता. आणि आपल्याकडे बघतो आपण की बरेचदा असे लोक असतात किंवा असे दवाखाने असतात की गुरुवारी कावीळीचं औषध, कावीळीचं औषध वगैरे मिळेल. तो सहज उत्सुकता म्हणून सिल्लोडला ते साहेब
प्रॅक्टिस करत होते आणि कामालेसाठी त्यांचे ते औषधं द्यायचे. हे औषधं देत असताना म्हटलं की काय देते इतके लोक जातात बरं, काय बऱ्याचशा लोकांना त्याचा गुणही येतो. आणि त्याची गंमत काय आहे की त्या सही त्याची पद्धत वेगळ्या पद्धतीची पद्धत अशी होती की त्या यांना हात धुवायला लावायचा, म्हणजे ज्याच्या अंगात ज्याचं बिलुरुबिन जास्त असेल त्या बिलुरुबिनच्या रुग्णाला तो हात आणि पाय धुवायला लावायचा. आंब्याच्या त्या काडीचा तो काडी द्यायचा आणि याचं पाणी करून यांना हात पाय धुवा आणि हे पाणी पितरा. हात धुतल्याच्या नंतर त्याची ज्यावेळेस त्या आंब्याच्या सालीच्या पाण्याने हात धुतो पेशंट, त्यावेळेस त्याचं असं पिवळं पाणी पडायला लागतं. किंवा सांगायचा उद्देश काय आहे की बिलुरुबिन काय डिझॉल्व होते की काय होते त्याची कल्पना नाही, परंतु सांगण्याचा मुद्दा हा की तिथे या सालीचा वापर तो चांगल्या पद्धतीने कामल्यामध्ये करतो. असंच आंब्याचं पुन्हा उदाहरण द्यायचं झालं तर आंब्याची कोय जी असते, या कोय ही अत्यंत कषाय आहे, बऱ्याच ठिकाणी याची सुपारी करून सुद्धा या कोयीचा वापर प्रामुख्यानं रक्तप्रदानामध्ये करतो. किंवा जिथे शरीरातनं जास्त रक्तस्त्राव होत असेल त्या ठिकाणी या आंब्याच्या कोयीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. किंवा आपण बघतो की आपल्याकडे जे यज्ञ होतात किंवा इतरही ज्या पूजा असतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने यज्ञ केला जातो, त्याच्यामध्ये जे याज्ञ म्हणजे ज्याच्यामध्ये यज्ञामध्ये जाळण्याचे जे लाकडं असतात ती लाकडं प्रामुख्याने आंब्याची जास्त प्रमाणात असतात. मग असं का? तर आंब्याची जी लाकडं असतात ती लाकडं जाळल्याच्या नंतर फॉर्मल्डिहाइडचं जनरेशन होतं किंवा फॉर्मिक ऍसिड त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागतं. म्हणजे आपण बघतो की रक्षोगुण कर्म जिथेही तुम्हाला अपेक्षित आहे तिथे जर आंब्याची लाकडं जाळली रक्षोगुण कर्म करताना दिसून येते. एवढंच नाही तर आंब्याच्या लाकूडाचा सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे जुन्या काळामध्ये जे चमचे असायचे किंवा ज्याला आपण आता लाकडाचे चमचे जे हटण्यासाठी वापरतात किंवा सराटे असतात किंवा आपण आता घरी बघतो की कुरड्याचा जो चीक असतो हटण्याचा जो चाटू नावाचा प्रकार असतो हा सुद्धा आंब्याच्या लाकडापासून तयार. म्हणजे एक द्रव्य आहे आंबा आणि या आंब्याच्या द्रव्याच्या आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, त्याचे पुष्प बघितले, त्याचं बाल आम्र बघितलंय, तरुण आम्र बघितलंय, आमचूर बघितलाय, पक्व आम्र बघितलाय, पाडाचा आंबा बघितलाय, त्याचे साल बघितली, त्याची कोय बघितली, त्याचे पत्र बघितले. म्हणजे एकच द्रव्य आहे पण या एका द्रव्याचे रसविधीय विपाक प्रत्येक प्रयोज्यांगानुसार बदलत आहे आणि जसे जसे रसविधीय विपाक बदलतात तसे तसे त्या द्रव्यांचे गुणधर्म सुद्धा बदलत आहेत आणि या सगळ्यांचा वापर आपल्याला चिकित्सेमध्ये करतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की द्रव्यांची संख्या जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या द्रव्याच्या विविध प्रयोज्यांगांचा वापर करून तुम्हाला चिकित्सा चांगल्या पद्धतीनं करता येते. मी या मुद्द्यावर आलो होतो की आपल्या आसपासच्या वनस्पतींचा वापर आपण चिकित्सेमध्ये कसा करता येऊ शकतो. दुसरी वनस्पती मी आताच उदाहरण दिलं शिग्रू. शिग्रू नावाच्या वनस्पती आपण घरी भाजी खातो, आपण शोभांजन जे आहे हे उत्कृष्ट विद्रधिग्ण द्रव्य आहे म्हणून सांगितलेलं आहे, चरकाच्या ज्वरग्ण महाकाशामध्ये आलेलं आहे, अश्मरीहर म्हणून याचा उपयोग केलेला करायला सांगितलेला आहे, नेत्रे म्हणून याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. मग हे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस ग्रंथकार आपल्याला त्याचे प्रयोज्यांग वापरायचे सांगत नाही. मग हे प्रयोज्यांग वापरायचे असतील तर आपल्याला अभ्यास करावा लागेल की कुठली प्रयोज्यांग आणि कुठल्या प्रयोज्यांगाचा वापर कुठून कसा करता येईल. आंब्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं कारण आंब्याच्या उदाहरणामध्ये आपल्याला ग्रंथकारांना त्याची सगळी जी गुणधर्म आहेत ती सांगून ठेवलेली आहेत. पण बऱ्याचशा द्रव्यांच्या बाबतीत असं होतं की त्या द्रव्यांचे ग्रंथकारांना त्याचे गुणधर्म सांगून ठेवलेले नसतात आणि मग अशा वेळेस आपल्याला त्याचा नेमकं कोणतं
अंग वापरायचं आहे आणि त्या अंगाचे गुणधर्म काय आहेत हे शोधावं लागतं, किंवा हे एका ठिकाणी ठेवलेलं नाही, हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं. आता आपण शेवग्याचं उदाहरण घेऊयात. विद्रदिघ्न कर्म किंवा जोरग्न कर्म जर करा अपेक्षित असेल तर शोभांजन किंवा शिगुरुचे सालीचा वापर आपल्याला करायला सांगितला. ज्यावेळेस हा वापर करायला सांगितलाय त्यावेळेस आंतरविद्रदी आणि बाह्य विद्रदी हे दोन विद्रदीचे प्रकार आहेत. आपण बघतो की आपल्याला या दिवसांमध्ये बरेचदा स्टॅफिलोकोकल इन्फेक्शन असतं, त्याला आपण केसतोड किंवा गळू असं म्हणतो किंवा बॉईल असं म्हणतो. या बॉईलसाठी आपण बघतो की त्याची पक्वावस्था किंवा आमावस्था असेल तर आपल्याला तो फोडण्यासाठी हा विद्रदी ज्यावेळेस फॉर्म झालेला आहे हा विद्रदी फोडण्यासाठी आपण शेवग्याच्या सालीचं गळून त्याला लेप लावतो आणि हा लेप लावल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये तो विद्रदी जो आहे तो फुटतो आणि तो ड्रेन होतो. आपल्याला डी अँड सीज करायची असते ती कोणत्याही पद्धतीने केली तरी चालते. पण शेवग्याची वैशिष्ट्यता ही आहे की शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये क्षार आहे आणि मोरिंगोसाइड नावाचं जे घटक द्रव्य आहे हे स्टॅफिलोकोकसवर अतिशय उत्कृष्ट काम करतं. म्हणजे आपल्याला या सालीचा वापर एकतर वेदनासाठी किंवा पाटणासाठी केलाय, ट्रेनिंगसाठी केलाय आणि क्युरेटिव्ह म्हणून सुद्धा आपल्याला याचा वापर करता येतो. म्हणजे शेवग्याची साल ही विद्रदिग्न आहे त्याच अनुषंगाने तीच साल जोरग्न सुद्धा काम करत आहे आणि जोरग्न काम करत असताना या द्रव्याचे अनेक फायदे आपल्याला पुढे पुढे उपयुक्तांनुसार बघता येतात. जसं शेवग्याचे मूळ जे आहेत हे मूळ उत्कृष्ट अश्मरीहर म्हणून वाघभटामध्ये सांगितलेले आहे. तुम्ही दह्यासोबत त्याची मुळी जी आहे ती मुळी वाटून घ्यायला सांगितलेली आहे किंवा ताकामध्ये मिक्स करून घ्यायला सांगितलेली आहे. याच द्रव्याला जे फळं येतात ज्याला आपण शेवग्याच्या शेंगा असं म्हणतो, याची जी वाळवलेली बिया असतात त्याला पांढरे मिरे असं म्हणतात बरेचसे लोक. तामिळनाडूमध्ये या शेवग्याच्या वाळवलेल्या बिया ज्या आहेत यांचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. आता या पाणी स्वच्छ करण्यावर दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की याच्या ज्या बिया असतात त्याच्यामध्ये ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकतात त्याच्यामध्ये म्युसिलेज फॉर्म होतं आणि म्युसिलेज फॉर्म झालं की या म्युसिलेजमुळे काय होतं की त्या पाण्याची जी अशुद्धी आहे ती अशुद्धी सगळी याच्याकडे अट्रॅक्ट केली जाते आणि ती त्याला चिकटते आणि मग ते पाणी सारून ते पाणी विहिरीत गोळा करून ते पाणी पिण्यासारखे पिण्यासाठी वापरतात. मग शेवगा जलशुद्धीकर आहे. असंच जलशुद्धीकर एक दुसरं द्रव्य आहे ते आहे कथक. हे द्रव्य सुद्धा उत्कृष्ट जलशुद्धीकर आहे. मग फक्त हेच जल शुद्ध करेल का हे पिण्याचं जल शुद्ध करतंय का, तर त्याच वेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कथक उत्कृष्ट नेत्रे आहे किंवा शिगुरु सुद्धा उत्कृष्ट नेत्रे आहे. मग याचा या नेत्रासाठी काही उपयोग होऊ शकतो का, तर माझ्याकडे एक पेशंट यायची, त्या पेशंटला फ्लोटर्स होते. फ्लोटर्स म्हणजे ज्यावेळेस ते बघतो रुग्ण म्हणजे विट्रियस नावाचा जो पार्ट आहे या विट्रियस मध्ये अनेक फ्लोटर्स असतात आणि त्या फ्लोटर्समुळे त्याला समोर काहीतरी उडताना दिसतं, त्याची नजर जी असते ते तो सांगतो की मला काहीतरी उडताना दिसत आहे, मधातच काहीतरी ऑब्स्टॅकल येतो. म्हणजे त्याच्या ज्या व्हिजनच्या पार्टमध्ये जर तो फ्लोटर आला तर तो जी व्हिजन आहे ती तुमच्या रेटिनावर पडत नाही आणि तुम्हाला मधातच काहीतरी असे ब्लर्ड व्हिजन दिसतात. म्हणजे आपल्याकडे पण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये सुश्रुतामध्ये स्पेसिफिकली वर्णन आहे किंवा असे फ्लोटर्स दिसतात. तर जलशुद्धीकरण म्हणून आणि नेत्रे म्हणून आपण इथे दोनही द्रव्यांचा वापर करतो. म्हणजे कथकचा वापर बऱ्याचशा अंशी लोक करतात जेणेकरून जे विट्रियस बॉडी मधलं फ्लुइड आहे त्या फ्लुइडला क्लीन करण्यासाठी. म्हणजे ज्या विट्रियस फ्लोटर्स आहेत ते फ्लोटर्स बऱ्यापैकी क्लिअर होतात. किंवा शेवग्याचा वापर सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने करता येतो. शेवग्याची दुसरी खासियत अशी आहे की रेटानामध्ये जो तुमचा ऑप्टिक डिस्क आहे या ऑप्टिक डिस्कला बरेचदा काय म्हणतात रेटॅनल डिटॅचमेंट नावाचा एक प्रकार असतो. या रेटॅनल डिटॅचमेंटमध्ये
शेवग्याची जी पानं आहेत, ही शेवग्याची पानं उत्कृष्ट काम करताना दिसतात. म्हणजे फ्लोटर्सचं अजून एक कारण हे रेटिनल डिटॅचमेंट, फ्लोटर्स म्हटल्यापेक्षा जे दृष्टिक्षेपामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत, त्या अडथळ्यांमध्ये रेटिनल डिटॅचमेंट हे सुद्धा एक कारण असू शकतं. आणि या कारणामध्ये सुद्धा शेवग्याचा वापर हा उत्कृष्ट आपल्याला पाहायला भेटतो. इथे सांगण्याचा मुद्दा हा आहे की ग्रंथामध्ये आपल्याला एक लाईन सांगितलेली असते, त्या लाईनचा अर्थ आपण कसा काढतो त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला बघतो. खतकचा वापर पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी सुद्धा केला जातो आणि डोळ्यातलं पाणी शुद्ध करण्यासाठी सुद्धा केला जातो. सांगण्याचा उद्देश काय की बिटवीन द लाईन्स हे आपल्याला कुठेतरी दिलेलं असतं, किंवा आपल्याला त्यांचा एकमेकांशी संबंध लावता येत नाही. हा संबंध लावण्यासाठी आपल्याला वारंवार त्याचे जे गुणधर्म आहेत ते वारंवार बघायला पाहिजे आणि त्यांना वास्तविक विचार आपण किती करता येईल, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग असं म्हणतो, या लॉजिकल थिंकिंगचा वापर करून अनेक द्रव्यांचा वापर करता येतो. म्हणजे आता आपण शेवग्याची पानं जर बघितली तर पानांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे. कोणी म्हणेल की बाबा रक्तांजन नाशन म्हणून सुद्धा याला नेत्रे सांगितलेले आहे. तर नेत्रे ही संकल्पना ज्यावेळेस सांगत असतात त्यावेळेस त्याला अनेक फोल्डनं विचार करता येतो. कोणी म्हणेल की नाही त्याच्यामध्ये जे अँटीबॅक्टेरियल घटक आहेत ज्याच्यामुळे बा स्टॅफलोकोकल कंजंक्टायटिस होतो, त्या स्टॅफलोकोकल कंजंक्टायटिस मध्ये याचा चांगला वापर होतो. कोणी म्हणेल रेटायनल डिटॅचमेंट मध्ये चांगला वापर होतो. कोणी म्हणेल विट्रियस फ्लोटर्स घालवण्यासाठी याचा चांगला वापर होतो. तर विटॅमिन ए आहे हे आपण बघताना मला सांगायचा उद्देश हा आहे की आपल्या जवळपासची जी द्रव्य आहेत, आता आपण या दोन उदाहरणावरून आपल्या एक गोष्ट निश्चित लक्षात येते आहे, जवळपासची द्रव्य आहेत आणि ही द्रव्य आपण कधी चिकित्सेमध्ये वापरण्याचा विचार सुद्धा करत नाही. फार फार जर वापरला आपण शेवगा तर आशमरीसाठी वापरू किंवा तुमच्या विद्रतीसाठी वापरू किंवा ज्वरग्न म्हणून आपण शेवग्याचा वापर खूप कमी प्रमाणात करू. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत म्हणून आपण त्याच्या शेंगा भरपूर खातो आणि या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहेत. तुम्ही आता मागं मोरिंगा नावाच्या मास्क मोरिंगा या वनस्पतीवर बरेचसे व्हिडिओ पण प्रकाशित झाले, त्यात आपण बघितलं आफ्रिकेमध्ये सध्या जे माल न्यूट्रिशन आहे हे माल न्यूट्रिशन घालवण्यासाठी शेवग्याचा वापर करतात. आपल्या इथं नांदेडच्या जवळ निमगाव नावाचं एक गाव आहे, तिथे डॉक्टर कन्हैया कदम म्हणून आहेत, ते एमएससी हर्बल मेडिसिन मध्ये झालेले आहेत. ते सध्या शेवग्याचे एक्स्ट्रॅक्ट एक्सपोर्ट करत आहेत. 30 रुपयाला एक कॅप्सूल, अशी 30 कॅप्सूलची डब्बी 900 रुपयाला ते एक्सपोर्ट करतात. आणि काही नाहीये, फक्त शेवग्याच्या पानांचा एक्स्ट्रॅक्ट आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय तर क्वाथा दिना गुणा पाकात गणतोंचा रस. तर या एवढ्या साध्या औषधाचा एवढी डिमांड आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे का, तर एक तर माल न्यूट्रिशन साठी चांगला आहे किंवा हाय विटॅमिन सप्लिमेंट आहे. पण ही गोष्ट आपल्याला ज्यावेळेस माहिती होते त्यावेळेस आपण ती वापरायला लागतो. म्हणून माझं प्रत्येकाला अगदी आवर्जून म्हणणं आहे की तुमच्या भागात सापडणाऱ्या द्रव्यांचा अभ्यास तुम्ही निश्चित डेप्थ मध्ये केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल याच्या अनुषंगानं बघता येतो. दुसरी गंमत असते, आता आपण आपल्याला चिकित्सेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आलेलं असतं की कुठलाही कल्प घ्या, भ्रूण कर्म करायचं आहे की पहिले एक नंबरला बलेचं नाव आलेलं असतं. मग ही बला आपल्याला आसपास भेटते का? तर भरपूर प्रमाणात भेटते. मग कोणती बला भरपूर प्रमाणात भेटते? तर प्रत्येक विभागानुसार त्या भागामध्ये कोणती बला उपलब्ध असेल, चारही प्रकारच्या बला, बला असो, महाबला असो, अतिबला असो, नागबला असो, जी बला तुम्हाला उपलब्ध भेटेल होईल या चारही बलेंचे गुणधर्म ग्रंथकार सांगताना सांगतात की चारही बलेंचे गुणधर्म ही सारखी आहेत आणि या चारही बलेंचा वापर तुम्ही चिकित्सेमध्ये त्याच अनुषंगानं करू शकता ज्या अनुषंगानं बला ही महत्वाची. फक्त काही व्याधिप्रतिनिक जे ठोकताळे असतात की जसं एखादं द्रव्य स्पेसिफिकली एखाद्या व्याधीवर प्रभावजन्य कर्म असतात ते थोडीफार वेगळी असतात, परंतु बलेचे जे मूळ गुणधर्म आहेत ज्याच्यामध्ये बला ही बल्य आहे, बला ही पौष्टिक आहे, बला ही बऱ्याचशा अंगी स्टेबिलिटी
स्टेरॉइडल प्रॉपर्टीने काम करतं, बजवा ही चांगली अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट आहे. या चारही बलामध्ये आपल्याला हे गुणधर्म पाहायला भेटतात. मग ही यांच्यापैकी कुठलीही बला गोळा करून आपण आपल्या चिकित्सेमध्ये वापरू शकतो. किंवा सांगायचं तात्पर्य हे की आपल्या आसपास सापडणाऱ्या द्रव्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त रस घ्यायला हवा, जेणेकरून आपल्याला त्यांचा वापर जास्तीत जास्त करता येईल. सरांनी मला विचारताना असे बोलले होते की सर मला ऍक्च्युली एकल द्रव्यांचा सिलेक्शन या अनुषंगाने तुम्ही बोला, तर त्या अनुषंगाने पण मी सरांना बोललो की मी त्या अनुषंगाने पण बोलतो, परंतु पण मला हे असं वाटतं की सुरुवातीला आपण आसपासच्या द्रव्यांचा वापर कसा करावा जास्त महत्वाची गोष्ट आहे. कडू म्हणजे आपल्या आसपासला सप्तपर्ण आहे, कडू निंब आहे, कुडा भरपूर सापडतो, शिरीष आहे, किंवा असे अनेक द्रव्य आहेत. या द्रव्यांचा वापर आपण चिकित्सेमध्ये बिनदिक्कत करू शकतो आणि भरपूर प्रमाणामध्ये करू शकतो. प्रत्येक वनस्पतीसाठी सबस्टिट्यूट म्हणून सुद्धा या वनस्पतींचा वापर आपल्याला करता येऊ शकतो आणि जेवढी वनस्पती तेवढा त्यांचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करता येईल. सरांनी दुसरा मला जो टॉपिक दिलेला आहे किंवा सब टॉपिकच आपण त्या टॉपिक कडे वळूया की या सगळ्या गुणधर्मांचा वापर किंवा या सगळ्या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला करण्यासाठी ही गुणधर्म माहिती पाहिजे किंवा या गुणधर्मांचा अभ्यास कसा करायचा किंवा द्रव्यांचा अभ्यास कसा करायचा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण दुसऱ्या वर्गापासून ते आजपर्यंत म्हणजे फायनल बीएमएस होईपर्यंत किंवा बीएमएस शिकत असताना सुद्धा अनेक द्रव्यांचा अभ्यास केलेला असतो. या सगळ्या द्रव्यांचा आपल्याला माहिती असतात, आपण सगळे डॉक्टर आहोत आणि आपल्याला यांचा वापर कसा करायचा कल्पना येत नाही किंवा यांचं कसं करावं याच्याबद्दल नेहमीच कन्फ्युजन आपल्या डोक्यामध्ये असतं. मी सुरुवातीलाच बोललो होतो की बाबा एकच द्रव्य अनेक संस्थानावर काम करतं तर निश्चित मग त्याचा वापर कसा करायचा. तर वापर करण्यासाठी आता थोड्या वेळापूर्वी मी बोलत होतो की उपयुक्त अंगानुसार त्यांचा जो रोगाधिकार आहे तो रोगाधिकार बदलतो, तसाच संस्कारानंतर सुद्धा बऱ्याचशा द्रव्यांचा रोगाधिकार बदलत असतो. म्हणजे आपण हरितकीचं जर उदाहरण घेतलं तर हरितकी पंचरसात्मक द्रव्य आहे आणि या पंचरसात्मक द्रव्याला म्हणजे संस्कारानुसार कसा बदलतो, तर चरबिता वर्धे ती आघाडी. म्हणजे आपण जर ते हिरड्याचं फळ चावून जाऊन खाल्लं तर ते अग्नी वाढवत. हीच हरित की जर पावडर करून खाल्ली म्हणजे दगडावर पावडर करून खाल्ली किंवा पेशीत करून खाल्ली तर ही मलशोधनाचं काम करत आहे. ती उकडून खाल्ली तर ती संग्रहण करते. जेवणाच्या सोबत खाल्ली तर ती बुद्धी बल इंद्रिय यांचं पोषण करते. त्रिदोष हर आहे, ठीक आहे. किंवा पावडर करून खाल्ली तर ती त्रिदोष नाशक आहे, विरेचक आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की एक द्रव्य एकच आहे, फक्त त्या द्रव्याचा फॉर्म चेंज झाला, त्याचा त्याची कल्पना चेंज झाली किंवा त्याच्या प्रयोगाची विधी बदलली तर आपल्याला ते द्रव्य वेगळे कर्म करताना दिसत. किंवा हीच हरित की वेगळ्या वेगळ्या ऋतूंमध्ये वेगळ्या वेगळ्या अणुपाणांसोबत जर घेतली तर ती रसायन कर्म करताना दिसते. म्हणजे आपण ऋतू हरित की म्हणतो सेंदत्त शर्कर क्रमात, म्हणजे सिंधू शर्करा सुंठ पिंपळी मधुर आणि गुड याच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या अणुपणाबरोबर आपल्याला हरित घ्यायला सांगितलेली आहे. आणि ही हरित की प्रत्येक ऋतूमध्ये ऋतूनुसार वेगळे वेगळे कर्म करताना संयोग प्रभाव म्हणजे काय, तर दोन द्रव्य एकत्र केल्याच्या नंतर त्यांची जी ऍक्शन असते किंवा त्यांचा जो काय म्हणतात त्याला रोगाधिकार आहे हा रोगाधिकार बदलतो. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रयोगाण द्रव्य वेगळे ऍक्शन करतं, अणुपाण बदललं द्रव्य वेगळे ऍक्शन करतं,
उपयुक्त अंग बदलणं तर ते द्रव्य वेगळे ऍक्शन करतं. मग ही सगळी माहिती आपल्याला एका ठिकाणी कुठे मिळू शकेल? तर ही सगळी माहिती एका ठिकाणी आपल्याला कुठल्याच ग्रंथामध्ये, ही माहिती आपल्याला शोधावी लागते. आणि ही माहिती शोधण्यासाठी एक टूल आपण डिझाईन करू शकतो. आणि हे टूल डिझाईन करायचं म्हणजे काय करायचं, ग्लासरी ऑफ वेजिटेटिव्ह ड्रग्स इन पूर्वत्रयी नावाचा एक ग्रंथ आहे. ठाकूर बलवंत सिंग नावाच्या माणसानं हे आपल्यावर उपकार केलेले आहेत. त्याने भरपूर काम करून ठेवलंय आणि त्या कामाच्या अनुषंगानं आज आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या रिझॉल्व्ह व्हायला. या ठाकूर बलवंत सिंगांच्या ग्लॉसरी ऑफ वेजिटेटिव्ह ड्रग्स इन बृहत्त्रयी नावाच्या पुस्तकामध्ये चरक, सुश्रुत आणि वाग्भट या तीन ग्रंथामध्ये दिलेलं द्रव्य कुठे कुठे आलेलं आहे त्याचे इत्यंभूत रेफरन्सेस आपल्याला पाहायला भेटतात. समजा आपण गुडुची नावाचं द्रव्य घेतलं, तर ही गुडुची कुठे कुठे आलेली आहे, रसायन अध्यायामध्ये त्याचे पत्र वापरायला सांगितलेले आहे, त्याचं कांड वातरत्वात वापरायला सांगितलेलं आहे, त्याचं स्टार्च सत्व जे आहे हे जीर्ण ज्वरामध्ये वापरायला सांगितलेलं आहे, याच्याच कांडाचा वापर हा मूत्रपृच्छामध्ये सुद्धा सांगितलेला आहे, याच्याच कांडाचा वापर हा कपशोणीचा संघात म्हणजे आपण बघायला गेलो तर गुडुची हे एक द्रव्य अनेक ठिकाणी अनेक अनुषंगानं अनेक अनुपानांसहित अनेक उपयुक्तांगांसहित अनेक मात्रेमध्ये किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या कल्पामध्ये, ज्याला आपण प्रयोगानुसार त्याचे जे कल्प आहेत ते बघायला भेटतात. या गुरुजीच्या सगळ्या पर्यायी नावानं जे या बुकमध्ये जे दिलेलं आहे की या गुरुजीच्या सगळ्या पर्यायी नावांचे वेगळे वेगळे सेक्शन दिलेले. म्हणजे समजा अमृता, अमृता हा शब्द या तीनही ग्रंथामध्ये कुठे कुठे आलेला आहे याचे रेफरन्सेस दिलेले असतात. किंवा चरक संहितेमध्ये अमृता कुठे आहे, या अमृत, हा ठीक आहे बाबा हे आलेली आहे रसायन अध्यायामध्ये, याचे पत्र जे आहेत हे मेध्य रसायनामध्ये आलेले आहेत असं दिलेलं आहे. त्याचा एक्झॅक्ट रेफरन्स दिलेला असतो, आपल्याला काय करायचं असते तो रेफरन्स शोधायचा असतो. तर सगळ्यात पहिले या ग्रंथामधनं तुम्हाला जेवढे त्या द्रव्याचे पर्याय माहिती आहेत किंवा माहिती नसतील तर भावप्रकाशातनं किंवा तुमच्या साध्या टेक्स्टबुक मधनं त्या द्रव्याचे पर्याय नाव शोधून काढायचे. हे पर्याय नाव शोधून काढल्याच्या नंतर या पर्यायी नावानुसार ग्लॉसरीमध्ये किती रेफरन्सेस आलेले आहेत ते सगळे रेफरन्सेस कलेक्ट करून घ्यायचे. आणि हे रेफरन्सेस कलेक्ट करत असताना एका कागदावर आडवा टेबल आखायचा, त्याच्यामध्ये पहिले लिहायचं रेफरन्स, म्हणजे त्यात समजा अमृता दिलेली आहे तर ती लिहिलेली असतं चरक संहिता चिकित्सा स्थान पहिला अध्याय खंड तिसरा 52वा श्लोक. हा जर संदर्भ दिलेला असेल तर त्या संदर्भाच्या समोर आपल्याला सगळ्यात पहिले संदर्भ संख्या लिहायची. संदर्भ संख्येच्या नंतर आपल्याला तिथे लिहायचं आहे की काय संदर्भ आहे. तर समजा तिथे संदर्भ लिहिलेला आहे की मेध्य रसायनांमध्ये गुडुचीचा वापर पत्र, गुडुचीच्या पत्रांचा वापर करायला सांगितले. मग पहिले लिहायचे की मेध्य रसायनामध्ये याचा रोगाधिकार आलेला आहे. मग कल्पना कोणती वापरलेली आहे, तर इथे कल्पना वापरलेली आहे स्वरस कल्पना. प्रयोजांग कोणता वापरलेला आहे, प्रयोजांग वापरलेला आहे पत्र. त्याचे उपयोग काय सांगितलेले आहेत की मेध्य रसायन. मग आता ज्यावेळेस आपल्याला या मेध्य रसायनाचा वापर करायचा आहे तर आपल्याला पत्राच्या स्वरसाचा वापर हा प्रामुख्यानं मेध्य कर्मासाठी केला जातो. इथे आपण उपयुक्त अंग आपल्याला कळालं, इथे त्याचा मार्ग कळाला, इथे त्याला घेण्याची विधी कळाली. चौथा मुद्दा असतो भेषज काल, जो की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा घटक सांगितलेला आहे. कारण आपण बघतो की कोणत्या प्रकारचे द्रव्य कोणत्या काळामध्ये कसे घ्यायचे हे सुद्धा महत्वाचं घटक आहे. मी एक 2 मिनिट पाणी पितो फक्त. तोपर्यंत प्रसाद सर, तोपर्यंत काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही बोलायचं असेल तर 2 मिनिट बोला ना.
यू, माफ करा मला, हरकत नाही. तर आपण कल्पना बघितली, त्याचा मार्ग बघितला, त्याचा काळ बघितला. काळानुसार आपल्याला प्रत्येक द्रव्य, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाबा गुडची हे द्रव्य रसायन काळी घेतल्याच्या नंतर वेगळे कर्म करत आहे, हेच द्रव्य जर आपण जेवणाच्या नंतर घेतलं तर आपल्याला वेगळे कर्म करताना दिसत आहे, हे द्रव्य आपल्याला अपान काळी घेतलं तर वेगळे कर्म करताना दिसत आहे, निशा काळी याचे कर्म वेगळे दिसत असतात. त्यामुळं आपल्याला हा एक्झॅक्ट रेफरन्स सुद्धा मिळतो की बाबा गुडचीचा वापर हा कोणत्या काळामध्ये कोणत्या व्याधीसाठी आपल्याला करता येईल आणि कोणत्या व्याधीसाठी आपण करू शकतो. यासाठी फक्त आपल्याला प्री रिक्विजिट आहे, तुमच्याजवळ एक बुक असलं पाहिजे ज्या बुकमध्ये ग्लोसरी ऑफ व्हेजिटेटिव्ह ड्रग्स इन ग्रोथ हे बुक आहे. या बुकमध्ये जे रेफरन्सेस दिलेले आहेत ही सगळी रेफरन्सेस आपल्याला कलेक्ट करायचे, म्हणजे एकदा एकट्या गुडुचीचे जर रेफरन्सेस आपल्याला कलेक्ट करायचे तर आपल्याला साधारणतः 3 दिवस लागतात. 3 दिवसांमध्ये आपण पूर्ण गुडुचीचे रेफरन्सेस काढू शकतो. हे रेफरन्सेस काढल्याच्या नंतर मग त्याच्यावर आपल्याला अनालिसिस करायचं असतं की या दिलेल्या रेफरन्सेस नुसार आपल्याला काय अनालिसिस करता येईल. आपल्याला त्यांना पटकन हे कळतं की या द्रव्याचं स्रोतोगामित्व कुठं आहे, या द्रव्याचं प्रमुख स्रोतोगामित्व काय आहे, या द्रव्याचा वापर आपल्याला कोणत्या प्रयोगांचा वापर आपल्याला कुठं करता येईल. तर ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतात तर त्यावरनं आपल्याला त्याचा अनुपान ठरवून, म्हणजे आपल्याला अनुपान म्हणजे काय आहे की एखाद्या द्रव्याला एखाद्या साईटवर आपल्याला जर रिच करायचं असेल किंवा पोहोचवायचं असेल तर त्याचं व्हीकल किंवा त्याचं बायोअवेलेबिलिटी वाढवायची असेल तर त्या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला अनुपानाचा वापर करता येतो. म्हणून बघा बरेचदा गुडुची सारखं द्रव्य वेगळ्या वेगळ्या अनुपानासहित आपल्याला घ्यायला सांगितलंय, मग तेलासोबत वेगळं काम करतं, साखरेसोबत वेगळं काम करतं, तुपासोबत वेगळं काम करतं. तर ही जी अनुपानं असतात, ही अनुपानं किंवा यांची जे काळ असतात, ते काळ आपल्याला त्या द्रव्याला तिथं पोहोचवण्यासाठी जास्त सोयीस्कर ठरतात आणि त्या अनुषंगानं आपल्याला या द्रव्यांचा अभ्यास या ग्रंथाच्या माध्यमातून करता येतो. आणि याच पद्धतीनं इंडक्टिव्ह ही जी मेथड आहे या मेथडनंच आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा वापर जो आहे चिकित्सेमध्ये सुकरतेनं करता येतो. मी यानंतर काही प्रॅक्टिसमधले माझ्या प्रॅक्टिसमध्ये जे मी एकरी चूर्ण वापरायचो किंवा एकरी चूर्णांचे कशा पद्धतीनं रिझल्ट येतात किंवा त्यांचा कशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो याच्याबद्दल थोडा वेळ बोलतो. माझा 2002 साली दवाखान्यात आणल्याच्या नंतर माझ्याकडे पहिली रुग्ण आली, त्या रुग्णाची कंप्लेंट होती की हायपोटेन्शन. त्या टाइमनी सगळ्या डॉक्टरांकडनं सगळं औषध वगैरे सगळं इन्व्हेस्टिगेशन सगळे करून झाले, मी दवाखाना टाकला, त्याच्यावर तो मेडिकल वाला होता, बा नवीन डॉक्टर आला काहीतरी करून पाहू म्हणून त्यांना, त्याच्या बहीण होती ती बहीण माझ्याकडे घेऊन आली. मी बीपी घेतल्यावर मलाही थोडंसं आश्चर्य झालं, कारण त्यांचा बीपी होता 70/46 आणि त्या पोस्चरल हायपरटेन्शन वगैरे क्लिअर कट दिसत असं की सकाळी सकाळी काही वाटत नाही पण संध्याकाळी एकदम गळून गेल्यासारखं वाटतं, चक्कर येते आणि काहीही केलं तरी काही नाही. डॉक्टरांनी त्यांना लोणचं खा, भरपूर पाणी प्या, भरपूर मीठ किंवा मीठ असेल मीठ मीठ असलेले पदार्थ घ्यायला सांगितले. मग अशा कंडिशनला काय करायचं आणि कुठलं एकलद्रव्य द्यायचं किंवा कुठलं द्रव्य द्यायचं हेच मला कळत नव्हतं, कारण ही पहिलं ही केस कुठेही आपल्याकडे वर्णित नाहीये आणि हार्ट डिसीज सुद्धा म्हणजे अशा पद्धतीनं वर्णन केलेला नव्हता, पण वाचलेलं होतं की भ्रम हे लक्षण हे प्रामुख्यानं पित्तामुळं दिसून येणारं लक्षण आहे आणि भ्रम हे दूर करण्यासाठी सगळ्यात चांगलं द्रव्य जे सहजासहजी उपलब्ध आहे ते म्हणजे आवळा. मी त्यांना व्यानकाळी आवळ्याचं 3 ग्रॅम चूर्ण घ्यायला सांगितलं आणि हे 3 ग्रॅम चूर्ण पाण्यात कोमट पाण्यासोबत घ्या, 8 दिवसांनी बघू. त्याताही साधारणतः 8 दिवसांत काही आल्या नाही, कारण मी चूर्ण लिहून दिलं होतं आवळ्याचं, आपल्या
घेत होते. 3 महिन्यांनी त्या आल्या. 3 महिन्यांनी आल्याच्या नंतर म्हटलं काय ताई काय म्हणते तब्येत काय नाही म्हणे साहेब. ते ओके झालं म्हणे तुमचं. म्हटलं काय ओके झालं. बीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मला वाटलं हे आपल्या यांना भ्रम कमी झाला असेल म्हणून म्हणत असते. लिटरली त्या काकूंचा मी बीपी घेतला तर बीपी हा 100/70 लागत होता, जो की कॉमन इंडियन फिमेल बीपी आहे. आपण बघतो की मॅक्सिमम स्त्रियांची बीपी हे 110/70, 100/70 ऑलमोस्ट नॉर्मल होता. म्हटलं मग आवळा आवळा चालू आहे की म्हणे. आवळा आता मी सुपारी करून खाते, असं करते तसं करते वगैरे, मीठ वगैरे सगळं प्रकार बंद झालेला आहे. त्यांना वर्टीन चालू होती, ते चक्कर आल्यासारखं होतं म्हणून ती वर्टीनची गोळी सुद्धा बंद होती. आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त एक रेफरन्स मी वाचला होता की ज्याच्यामध्ये भ्रम जर पित्तामुळे उत्पन्न होत असेल तर तिथे आमलखी देण्यात यावी. या एका रेफरन्समुळं सिंगल ड्रग मध्ये त्या ताईंचा वर्षानुसार वर्षन चालू असलेला प्रॉब्लेम जो होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. असंच एकलद्रव्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक रक्तचंदन नावाचं द्रव्य आहे जे आपण रुटीनली वापरतो. या रक्तचंदनाचा हर्पीस क्लोस्टर नावाचा जो प्रकार आहे कुठून सर? हॅलो. मध्ये काहीतरी आवाजात डिस्टर्बन्सेस होते. तर दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रक्तचंदनाचं आहे. रक्तचंदन हे जे द्रव्य आहे हे योगनगरामध्ये त्याचा रेफरन्स झालेला आहे अग्नी विसर्प मध्ये. अग्नी विसर्प ज्याचं कम्पॅरिझन आपण प्रामुख्याने हर्पीस झोस्टर या व्याधीसाठी करू शकतो. आणि आपण बघतो की बाबा जर हर्पीस झोस्टरला पहिल्या 72 तासांमध्ये किंवा पहिल्या 3 दिवसांमध्ये जर काही अँटीव्हायरल ट्रीटमेंट दिले नाही तर पेन हे कन्सिक्युटिव्ह राहतं किंवा सबसिक्वेंट राहतं, ज्याच्यामुळे ते पेन कमी होत नाही किंवा पेन म्हटल्यापेक्षा त्यामध्ये दाह असतो. आणि अग्नि विसर्पामध्ये रक्तचंदनाचा योगरत्नाकराचा रेफरन्स होता, तो रेफरन्स वापरून पाहायचं ठरलं. आणि दुसरं काही वापरता येत नाही म्हणून रक्तचंदन वापरण्यात आलं होतं. आणि पोटातनं त्याला फक्त मी शृंग भस्म आणि महावाद विध्वंस दिलं होतं. महावाद विध्वंस आणि शृंग भस्म हे नाडी व संस्थानावर चांगलं काम करतात म्हणून मी दिले होते. पण त्या महाशयांनी पोटातली औषधं कोणतीच घेतली देताना मी तिन्ही औषधं दिली होती एक लेप लावण्यासाठी आणि पोटातल्या मी पोटातली औषधं घेतली नाही, फक्त रक्तचंदनाची पावडरची पुडी घेतली आणि घरी जाऊन आपलं ते आवाज येत नाहीये. हॅलो थांबायचं का? हॅलो हो मी आता ते जिथे आहे तिथेच आहे. एक सेकंड आता केलं जातं. ठीक आहे मी थोडं बाहेर आलो. ओके सर. ओके ओके हा कुठून सुरू करू? ठीक आहे हरकत नाही. आपण रक्तचंदनावर होतो. रक्तचंदन आपण बऱ्यापैकी ऐकलंय. एकलद्रव्यांच्या बाबतीत अजून चांगले उदाहरण द्यायचं झालं तर सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस मध्ये बरेचदा पेशंट व्हर्टायगो हे लक्षण घेऊन येतात. आणि हा व्हर्टायगो बऱ्याचशा औषधांच्या उपयोगाने कमी होताना दिसत नाही. मी सुरुवातीला त्रयोदशांक गुगुळ, लक्षादी गुगुळ, सुशेखर,
ती द्रव्य वापरायची, जे की रुटीन मध्ये आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस साठी वापरतो किंवा त्या आजारासाठी वापरतो किंवा हळूहळू कमी होईल. परंतु इथे घमासा जर वापरला तर डे वन पासून आपल्याला त्याच चक्कर किंवा वर्टायगो जो आहे तो वर्टायगो बऱ्याचशा अंशी कमी होताना दिसतो. फक्त इथे फरक असा आहे, म्हणजे आता मी पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला आमलकीचं आणि इथे उदाहरण दिलं तुम्हाला धमाशाचं, तर भ्रम आणि चक्कर या दोन लक्षणांमध्ये फरक आहे. जर पित्तानुसार जर भ्रम होत असेल तर आपण आमलकीचा वापर करायला पाहिजे, आणि जर आगंतुक कारणामुळे किंवा सूज किंवा इन्फ्लामेशन असताना जर वर्टायगो असेल मग तो कुठलाही असो, तुमचा कॉक्लिअर अपॅरेटसचं स्वेलिंग असो किंवा तुमची ओटायटिस मीडियाशी निगडीत असलेला भ्रम असो, या दोनही किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये जिथे इन्फ्लामेशन आहे आणि इन्फ्लामेशनशी निगडीत भ्रम आहे, सॉरी वर्टायगो आहे, अशा ठिकाणी दमाशाचा वापर अतिशय उत्कृष्ट होताना आपल्याला दिसतो. माझं आवडतं द्रव्य जे आरशामध्ये किंवा परिचर्चेमध्ये मी निश्चित वापरतो, ज्याच्यामुळे मला आजपर्यंत कधी काय म्हणतात अपयश आलं नाही, ह्या ते द्रव्य म्हणजे सालिवा. सालिवा उत्कृष्ट व्रण रोपक द्रव्य आहे आणि शीतगिरियाचं द्रव्य. या द्रव्याचा वापर तुम्ही बिनदिक्कतपणे याच्यामध्ये करू शकता, अर्श परिकर्ती म्हणजे ज्याला आपण फिशर असं म्हणतो, ज्याला फिशर हा मला असं वाटतं की अर्शापेक्षाही जास्त त्रासदायक प्रकार आहे, कारण ऊन जे असतं ते ऊन हिल होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही त्याचा मलास्तंभ दूर करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यात रिझल्ट येत नाही. परंतु सालिवा हे असं द्रव्य आहे की तुम्ही 3 ते 4 दिवसामध्ये ऊन चांगल्या प्रकारे हिल होते, आणि या सालिव्याने जी ऊन हिल होते त्या हिल ऊन मध्ये फायब्रोसिस होत नाही. म्हणजे फिशर मध्ये प्रामुख्याने काय असतं की ज्यावेळेस ऊन हिल होते त्यावेळेस तिथे फायब्रोसिस होतं, आणि फायब्रोसिस झाल्यामुळं स्ट्रक्चर फॉर्म व्हायला लागतं, आणि तो स्ट्रक्चर झाला की पुन्हा मग तिथे कुंथर हा साइड इफेक्ट होतो, आणि तो पुन्हा स्ट्रेनिंग केलं की पुन्हा ती ऊन चिरते आणि पुन्हा फिशर व्हायला लागतो. तर हे विशेष सायकल असतं, हे विशेष सायकल ब्रेक करायचं असेल आणि ती ऊन जर फायब्रोसिस शिवाय आपल्याला हेल्प करायची असेल किंवा मिनिमल फायब्रोसिस होऊ द्यायचा असेल तर सालिवेचा वापर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतो. इथे काही लोक सालिवेसोबत एसटी मधूनचा सुद्धा वापर करतात, मी पण एसटी मधून वापर करत असताना एसटी मधूनचं सिद्ध घृत येतं, त्या सिद्ध घृताचा वापर फिशरसाठी करायचो आणि पोटात मात्र सालिवेचा वापर भरपूर प्रमाणामध्ये करायचो, ज्याच्यामुळं फिशर हा जो व्याधी आहे हा व्याधी बऱ्यापैकी लवकर कंट्रोलमध्ये येईल. आणि हा कॉमनली आढळणारा आजार आहे आणि या आजारामध्ये रुग्ण जोडण्याची जी ताकद आहे ती बऱ्याचशा आजारांपेक्षा जास्त आहे, कारण रुग्ण जोडण्यासाठी फिशर ठीक करणं खूप चांगली गोष्ट असते. तसंच रुग्ण जोडण्याचा दुसरा आजार म्हणजे अलर्जिक रायनायटिस, जे आपल्याला कायमस्वरूपी दिसत की अनेक लोक असतात की त्यांना अलर्जिक रायनायटिस असते आणि सकाळी टिपिकली 1-5 शिंका असतात आणि 5-50 शिंका झाल्या की टिपिकली क्लिअर पाणी नाकात गळायला लागतं आणि हे पेशंट भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, सगळीकडे फिरलेले असतात, अलर्जीचे इंजेक्शन वगैरे वगैरे सगळं घेऊन झालेलं असतं. तर एक रेफरन्स असा माझ्या वाचण्यात आला होता की औषध सेवनजन्य ज्वर, सुश्रुतामध्ये आलेला रेफरन्स आहे, कडुनिंब आणि दारू अनिद्रा वापरतात. दारू अनिद्रा चांगली भेटत नाही किंवा ओरिजिनल भेटत नाही म्हणून मी दारू अनिद्राच्या ऐवजी तिथे हरिद्रा वापरायचो. तर या औषध सेवनजन्य किंवा अलर्जिक रायनायटिस मध्ये कोष्ठकुलिंजन आणि ही जी दोन द्रव्य आहेत निंब आणि तुमचं हरिद्रा, हे द्रव्य इतकी चांगल्या रीतीनं काम करतात की तुम्हाला तो पेशंट तिसऱ्या चौथ्या दिवशी सांगतो की बाबा माझं आता नाक ड्राय आहे आणि बऱ्यापैकी मला अलर्जी पासून रिलीफ आहे. आणि ही औषधं जी आहेत
सेफ आहेत, कितीही दिवस तुम्हाला देता येतात. कोस्टोकोलिन ज्यांचा इवन व्हायरल रायराटिस जो असतो, या व्हायरल रायराटिस मध्ये जे नाकांना पाणी गाळणं सुरू असतं, ते पाणी गाळणं वगैरे सेकंड डोस नंतर लगेच नाक ड्राय व्हायला लागतं. म्हणजे त्याची प्रॉपर अँटी हिस्टामिनिक ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करू शकता. म्हणजे सिंगल ड्रग मध्ये कोस्टोकोलिन जे सिंगल मध्ये वापरता येतं, आणि औषध सेवन ज्यांना जेव्हा म्हणजे जे लोअर ऍलर्जी ची जी त्या बॉडीची जी रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला निंब आणि हरिद्रा या दोघांचा वापर चांगल्या पद्धतीनं करता येतो. तिसरा कॉमनली दिसणारा आजार आहे तो म्हणजे अलर्जिक ब्रॉन्कायटिस किंवा ब्रॉन्कियल अस्थमा. याच्यामध्ये थोडस पुढे गेलं की आपल्याला तो अस्थमाचा बऱ्याचशा अंशामध्ये पाहायला मिळतो. हे ओळखून सुद्धा अनेक वैद्यांकडनं फिरून आलेले असतात किंवा डॉक्टरांकडनं फिरून आलेले असतात. इनहेलर्स चालू असतात, स्टेरॉइड चालू असतात, मसल स्टॅबिलायझर चालू असतात आणि खूप कंटाळलेले असतात. या रुग्णांना सुद्धा आपल्याला सिंगल ड्रगच्या माध्यमातून जर वापर करायचा असेल तर वर्धमान पिंपरी रसायनाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर होतो. म्हणजे अगदी वर्षोगतीचे हे जे असतात ऑस्टोमॅटिक्स, ते सुद्धा याला चांगला रिस्पॉन्ड करतात. किंवा बरेचदा आपण बघतो की काही खोकल्याचे रुग्ण असतात, खोकल्याचे रुग्ण महिना महिना दोन दोन महिने त्यांचा खोकला जातो, सारखे चालू असते, खप चालू असते, अशा रुग्णांना वर्धमान पिंपरी रसायनाचा उत्कृष्ट उपयोग होताना आपल्याला दिसतो. आणि वर्धमान पिंपरी सारखं औषध हे प्राणामुळे स्वतःचा सध्या तरी चांगल्या पद्धतीचं औषध आहे असं मला वाटतं. आणि उत्कृष्ट मास्टर स्टॅबिलायझर आहे. वारंवार ऍलर्जीची प्रवृत्ती आहे अस्थमा रुग्णांमध्ये बघायला भेटते. बऱ्याचशा अंशामध्ये आपल्याला कमी होतात. सिंगल ड्रग्सच्या बाबतीत अजून सांगायचं झालं तर कांचनार हे अतिशय उत्कृष्ट औषध स्पेसिफिकली ज्या वेळेस प्रोलॅप्स असतो, युटेराइन प्रोलॅप्स असतो, इन्फर्टिलिटीच्या केसेस मध्ये किंवा ओल्ड एज पेशंट मध्ये युटेराइन प्रोलॅप्स आपल्याला रुटीनली पाहायला भेटतो. आणि हे रुग्ण जे असतात त्याला स्टिच देऊन ऑपरेट करायचं असतं, त्याच्यामुळे करायचं नाही. बरोबर, याचा शोध लागण्याचं कारण म्हणजे हिंदुळ्यातले नवी म्हणून वैद्य म्हणजे फिरणारे वैद्य पोपुलर मेडिसिन वनस्पती पाहायला लागायची. त्यावेळेस त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांच्या घरी एक माणूस गाय घेऊन होता आणि त्या गायीची ते ट्रीटमेंट करत होता. म्हणजे मला गाय कसं करायचं तुमच्याकडे म्हणून तो म्हणला काय कड बाहेर आलाय, अंग बाहेर आलाय. हा शब्द माझ्याकडे माझ्याकरता सुद्धा नवीन होता. म्हणतो कसं काय करतो बघूया. आणि साहेबांनी कांचनाचा काढा केलेला होता, कारण त्याला आधीच ते त्यांना सांगितलं होतं कड बाहेर आलेली आहे आणि ती गाय घेऊन येणार आहे. त्यांना सरळ त्या कांचनाराच्या काढ्याची बारीक धार त्या प्रोलॅप्सवर करणं सुरू केलं. लिटरली सांगतो 3-3.5 लिटर काढा त्या माणसानं त्या आलेल्या अंगावर टाकणं सुरू केलं. 3.5 लिटर म्हणजे 2-2.5 लिटर काढा सुरू टाकल्याच्या नंतर ऍटोमॅटिकली जी युटरस होत ती युटरस श्रॉंक व्हायला लागलं आणि ऍटोमॅटिकली रिप होत जात, म्हणजे त्याच्या प्राकृत अवस्थेला जाऊन बसत. म्हणजे जिथे जिथे ब्रंश आहे किंवा जिथे जिथे प्रोलॅप्स आहे त्या प्रोलॅप्सच्या पेशंट मध्ये आपल्याला त्याचा चांगला उपयोग बघायला भेटतो. आणि हा फक्त युटेराइन प्रोलॅप्स नाही तर बऱ्याचदा रेक्टल प्रोलॅप्सचे पेशंट सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. या रेक्टल प्रोलॅप्सच्या पेशंट मध्ये फक्त कांचनाराच्या काळ्यानं धावन करायचं, बाकी कुठल्याही काम करायची गरज नाही. एवढं कोणतरी केलं तरी आपल्याला चांगलं रिझल्ट पाहायला भेटतो. आणि लॉजिकली जर विचार केला तर कशा रस आहे आणि कशा रसानं ब्रंश किंवा स्रंश दक्षिण सांगितले किंवा बऱ्याचशा अंशी कमी व्हायला. नंतर सरांचं बोलणं झालं त्यावेळेस
हवामानामध्ये आपण बघतो की आपल्याकडे सांगितलेलं आहे की एरंडा आणि शुंठी हे जे आहे ते उत्कृष्ट औषध आहे. आंबाचा अजून एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो कॅक्टस मध्ये, म्हणजे पित्तानवंदी आंबवत. पित्तानवंदी आंबवताची गंमत अशी असते की या रुग्णाला जर तुम्ही आपण रोटीने आला विचार की आपण डोंगरा गंगोळ शिरणा गंगोळ महाराष्ट्रवादी काठ राष्ट्र सप्तक काठ वगैरे वगैरे आपली जी काही औषधं आहेत ती औषधं सुरू करतो आणि ही औषधं सुरू केली की पेशंट लगेचच तक्रार घेऊन काही कोणत्या पोटामध्ये आग पडायला लागली पुन्हा व्हायला लागले किंवा मला लूज मोशन व्हायला लागले. आणि स्त्री रुग्ण जर असेल तर सांगते की सर तुम्ही औषधं सुरू केल्या त्यानंतर मला लगेचच. हॅलो, हाँ आमवता मध्ये. हॅलो, हाँ ठीक आहे. आमवतामध्ये आपलं चाललं होतं की आमवतामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सुंठ आणि एरंडा ही द्रव्य घेऊन सांगितलेलं आहे प्रामुख्याने. पण आमवतामध्ये एक अजून आपल्याला विशिष्ट रुग्ण पाहायला भेटतात जे पित्तानवंदी आमवतीचे असतात. पित्तानवंदी म्हणजे हे लोकांची प्रकृती प्रामुख्याने पित्ताची असते किंवा हे सुकुमार प्रवृत्तीचे असतात आणि यांना आपण दिलेल्या औषधांनी त्रास व्हायला लागतो. ते म्हणतात एक तर लूज मोशन होते किंवा मला पाळी जी आहे ती लवकर लवकर यायला लागले म्हणजे 20 दिवसातच सायकल येत आहे वगैरे आपल्याला सांगतात. किंवा काही लोकांना घुबडानं अंगावर रॅश येतात, काही लोकांचं तोंड यायला लागतं. आपण दुसरं औषध करा त्याच्यात सुद्धा औषधाचा अनुषंग तर या अवस्थेमध्ये सगळं बंद करून फक्त एक ती सारीवा किंवा मुस्ता हे जर आपण चालू केलं शीत पाचक आहेत आणि शीत पाचक आहेत तर ही लक्षणं पण कमी व्हायला लागतात. आणि आमवाताचा जो आमाचा अनुबंध आहे तो आमाचा अनुबंध एकदा सुटायला लागला की बऱ्याचशा अंशामध्ये पेन कमी व्हायला लागला. म्हणून या अनुषंगाने ही द्रव्य जास्त महत्वाची आहेत असं मला वाटतं. सारिवा हे पित्तानुबंधी आमवादामध्ये उत्कृष्ट रित्या वापरता येईल. आपल्याला जास्त गोष्टी औषधं वापरायची गरज पडते. स्पेसिफिकली जर पोस्टपार्टम रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर पित्तानुमध्ये आमवात आपल्याला पाहायला भेटतो. हा आमवात सारीवाच्या वेगळा आपण दोन्ही सारीवा जर दिली तर बऱ्याचशा अंशी हा आमवात कमी व्हायला लागतो. नंतर स्किन डिसीजेस मध्ये आपण बघतो कुष्ठाच्या अनेक विचार आपल्याला सांगितले मध्ये पुष्टग्न औषध सिलेक्ट करताना आपली त्वचा तडपट होते. आपण सरळ सरळ चरकाच्या दशमानीमध्ये घुसतो आणि पुष्टग्न द्रव्य किंवा भगबडाच्या शोधनादी द्रव्य संग्रहामधले द्रव्य आपण घ्यायला लागतो आणि पुष्टग्न औषध वापरायला लागतो. इथं करत असताना बरेचदा मी बघितले किंवा बऱ्याचशा लोकांचे प्रॅक्टिस असतात की सर सगळं सगळ्याचा सगळा गण द्यायचा किंवा जेवढी त्या पुष्टग्न औषधं असतील तेवढी पुष्टग्न औषधं एकदाच वापरायला सांगत. अशा वेळेस हे केल्यापेक्षा आपण जर थोडस रेफरन्स वाईज जर गेलो तर सुश्रुतामध्ये बाकुशी रसायन नावाचं एक रसायन आलेलं आहे. त्या बाकुची श्वेत बाकुची रसायन आणि कृष्ण बाकुची रसायन असे दोन्ही रसायनाचे प्रकार आलेले आणि याच्यामध्ये सांगायचा उद्देश म्हणजे तर रसायन औषधं वापरत असताना ही कायमस्वरूपी वर्धमान मात्रेत वापरायला सांगितलेली आहे आणि बाकूची रसायन सुद्धा आपल्याला वर्धमान मात्रेमध्ये वापरता येईल. किंवा बाकूची रसायनाची एक पद्धत ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला भेटते. सुश्रुतात जर आपण बघितला
तर त्या बाकूचीच्या बिया गुळाबरोबर मिक्स करून मडक्यात ठेवायला सांगितलं, आणि या 7 दिवसांपर्यंत मडक्यात ठेवायच्या, आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांपर्यंत हा कल्प आपल्याला घेता येतो. हा स्पेसिफिकली सोरायसिसचे किंवा शित्राचे जे रुग्ण असतात या दोनही याच्यामध्ये, म्हणजे शित्रापेक्षाही सोरायसिसच्या रुग्णांमध्ये या रसायनाचा उपयोग अतिशय उत्कृष्ट होताना दिसतो. आपण आल्या आल्या सुरुवातीला सोरायसिसच्या रुग्णाला जर काम व्यवस्थित असेल तर आपण वमन देतो, आणि वमन पश्चात जी म्हणजे वमनानंतर आपल्याला बघायला मिळतो की बऱ्याचशा याच्यामध्ये जो स्त्राव असतो तो स्त्राव कमी झालेला आहे किंवा स्किन ड्राय व्हायला लागते आणि नरिशमेंट चांगलं व्हायला लागतं, आणि आपल्याला सोरायसिस टिकून ठेवायचं असेल आणि याला मुळापासून जर काढायचं असेल तर आपल्याला इथे रसायन द्रव्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. तर पहिलं ज्या कोष्टातलं रसायन आहे ते रसायन आहे श्वेतबाकूचे रसायन, दुसरं मंडूकवर्णीय रसायन. मंडूकवर्णीय रसायन सुद्धा तुम्ही जर मंडूकवर्णीचे गुणधर्म पाहिले तर प्रामुख्याने कुष्ठ आणि मेद्य ही त्याची कुष्ठकणा आणि मेद्य ही कर्म त्याची प्रामुख्याने सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादं द्रव्य वापरत असता त्यावेळेस तुम्ही ते फुल डोस न वापरू शकता, आणि तुम्हाला एक सिंगल ड्रग ज्यावेळेस वापरता त्यावेळेस त्याचे जे कार्यकारण विमर्श आहे ते तुम्हाला लावता येते आणि आपल्याला रिझल्ट कसे जे येत आहेत ते लगेच कळायला जाते. तर हा दुसरं रसायन आहे जे पुष्टासारखे राहतात, जे ऍटोमिक डिसऑर्डर्स आहेत डिसऑर्डर्स मध्ये बाकूची श्वेत असो किंवा कृष्ण असो दोनही बाकूची रसायन. त्याच्यानंतर मंडूकवर्णी रसायन, मंडूकवर्णी रसायन हे स्पेसिफिकली ज्या स्ट्रेस इंड्यूस्ड डिसीजेस आहेत किंवा ज्याचा स्ट्रेसचा आणि स्किन डिसऑर्डरचा संबंध आहे, जसं सोरायसिस आहे किंवा पार्मोमेंटम केराटायटिस आहे किंवा ज्याला इचिंग आपल्याला लक्षात येते की बाबा हा पेशंट स्ट्रेस मुळे इचिंग मध्ये जातोय, त्याच्यासाठी ही दोनही रसायन चांगले, कारण बाकूची सुद्धा उत्कृष्ट मेद्य म्हणून सांगितले. नंतर तिसरं रसायन जे आहे पुस्तकात ते आहे भृंगराज रसायन. भृंगराजच रसायन जे द्यायचं सांगताना त्याला फक्त लिमिटेशन ही येते की त्याला रोज स्वरस द्यायचा असतो. बेसिकली दोन स्पर्श या मात्रामध्ये भृंगराजाचा स्वरस द्यायला सांगितलं आहे, आणि हा जर आपण लोडिंग डोस मध्ये द्यायला लागलो तर एक साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला बरेच जे गोष्ट आहे ज्याची इटॉलॉजी आपल्याला कळत नाही किंवा मिळून नसते अशा डिसीजेस मध्ये आपण भृंगराज रसायनाचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. प्रसाद सर थांबा जरा. सर 1 सेकंड, काय म्हणलं सर? सर मला प्रश्न ऐकू नाही आला सर. हॅलो कोणत्या पुष्पाचा? आम्रपुष्पाचा ना? हो हो करता येतो, पण बेसिकली हो हो आम्रपुष्पाचा उपयोग बेसिकली सांगितलेला आहे, आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. पण बृहन ही संकल्पना बेसिकली मला असं वाटतं की बृहन कर्म जे आहे कारणानुसार त्याची चिकित्सा. हॅलो कारणानुसार चिकित्सा झाली.
अश्वगंधा एक तर मी बापाला त्यांचं बोललो की ग्लॉसरी ऑफ व्हेजिटेटिव्ह ड्रेस इन बृहोत्तरे, ठीक आहे, आणि आपली बृहोत्तरे हे दोनच ग्रंथ मी सजेस्ट करेल, आणि तिसरा ग्रंथ जो आहे तो आहे पावप्रकाश निघंत. हां, ऍक्च्युली हाच प्रश्न अपेक्षित होता. ते गुणधर्म त्यांचे वेगळेवेगळे दिलेले आहेत, कारण ते प्रयोजन वेगळेवेगळे वापरलेले असतात. म्हणजे आता गोकृत उदाहरण द्यायचं झालं, त्याने त्याने त्याला सांगितलेलं असतं ना, जिथं सांगितलेलं आहे की समजा गोकृ आहे, फळाचा जर विचार केला आपण तर मधुर मधुर सीज आहे, ठीक आहे, आणि हेच गोकृ याचा जर मूळ वापरलं तर ते आपल्याला कोकृ आणि उष्ण सापडतं, ठीक आहे. इथं थोडासा विचार असा करावा लागतो की जिथे मधुर मधुर सीज सांगितलेलं आहे तिथं एकतर टीकेमध्ये आपल्याला त्याचे गुणधर्म प्रयोजन दिलेलं असतं, किंवा आता इथे जर दशमुळामध्ये गोकृ वापरायचं आहे तर तिथं गोकृचं मूळच वापरायचं आहे, त्याच्यामुळे मग गोकृचं मूळ आणि दशमुळाचे गुणधर्म जर बघितले तर आपल्याला लगेच लक्षात येतं कारण मूळ तो उष्ण आहे, पण फळ जे आहे हे शीत मिळायचं. आणि दुसरं असं असतं की जसं स्वंद्रष्ट आहे, भोक्षुर आहे, त्रिकंठक आहे आणि गोकृ आहे, हे वेगळ्या वेगळ्या वनस्पती आहेत, आणि त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला असा गुण पाहायला भेटतो. तर म्हणजे प्रायमरी स्टेज तसं आहे, कंटिन्युअस न्यूरॉन्स आहे आणि आकांत स्पर्मन हे स्पिडम आहे, या तीन वेगळ्या वेगळ्या वनस्पती भोक्षुरासाठी प्रयुक्त होतात. तर तिथं तिथे त्या पेडिग्री न्यूरॉन्सचे गुणधर्म वेगळे आहेत. वाताम हे द्रव्य म्हणतात. चॅट बॉक्स कुठं असतो गुरुजी? त्याच्यातनं काय आहे ना, फक्त हे दिसत आहे ऑर्गनायझर एव्हरी वन असं काय. हो, आरगवदाचा पुष्पाचा चांगला उपयोग होतो. आरगवदाचे पुष्प जे आहे ते बेसिकली त्याचा गुलकंद जसा करतात तसा आरगवदाचा पुष्पांचा गुलकंद करतात, आणि याचा वापर जो आहे समजा ही जे लोक आहेत ओल्ड एज पेशंट जे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला ड्रास्टिक पर्गेटिव्ह देता येत नाही परंतु पर्गेटिव्ह द्यायचे असतात अशा लोकांना आरगवदाच्या पुष्पाचा जो मुरब्बा आहे किंवा ज्याला आपण गुलकंद म्हणता येईल त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने. चॅट बॉक्स तर मला माझ्या याच्यात चॅट बॉक्स दिसत नाही हो. अजून काही आहे सर? आता साधारणतः हा त्या हिरव्या होऊन लाल व्हायला लागल्या, आता सध्या काळ चालू आहे म्हणजे याच्यामध्ये फ्लावरिंग सीझन असते आता, आणि प्रावृत म्हणजे वर्ष ऋतूमध्ये साधारणतः त्याला शेंगा येतात, त्या शेंगा आल्या की त्याचा संग्रह करण्याची एक वेगळी विधी सांगितलेली आहे, त्याला धान्याच्या राशीमध्ये किंवा वाळूमध्ये पुरून ठेवायला सांगितलेलं आहे, किंवा काही लोक त्याला जमिनीत पुरून पण करतात. आपल्याकडे झालेला एक स्टडी आहे तो, त्या स्टडीमध्ये त्यांनी जमिनीत पुरलं होतं, तर त्या आल्यानंतरच करायचं आहे. प्लावरूटात करावा म्हणजे वर्षा ग्रीष्म आणि वर्षा ऋतूचा जो सुरुवातीचा काळ आहे त्या काळामध्ये त्या करता येऊ शकतात.
अरगवत पुष्पात मलाष्टमामध्ये आणि पुष्टामध्ये त्याचा वापर करतात. हॅलो. हा बेसिकली अरगवत पुष्प जे आहेत ना, हॅलो, हा पुष्ट रक्त आणि एक तर बेसिकली ते संलग्न आहे आणि यकृत उत्तेजक आहे, त्याच्यामुळं रक्त आणि रक्तापासून निर्माण होणारे जे व्याधी आहेत, कुष्ठ आहे किंवा कुष्ठासमान सगळे व्याधी, त्याच्यामध्ये याचा आपल्याला चांगला उपयोग करता येतो. आणि आरोग्याचे पुष्प हे चांगले अँटी फंगल असतं, म्हणजे सिस्टमिक अँटी फंगल एजंट म्हणून आपल्याला त्याचा चांगला वापर करता येतो.